आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरीजी, घाबरू नका गौरी, मी काय तुमच्याशी बोलत नाही बसणार. मला माहितीये कल्पेशला नाही आवडत. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की तुम्ही तुम्ही कोणाचीच काळजी करू नका. कोणाला काहीच होणार नाही. असं का बोलतायत रुद्र सर? नक्कीच टी शर्ट सापडल्यामुळे. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, प्रेमाने प्रयत्न केले तर यश नक्की मिळत. बघा, फुल फुललं. हे बघून तुमच्या मनातली आशा फुलेल. रुद्र सर, तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. कल्पेश चांगलेत ते कळलंच. रुद्र सर, तुम्ही खरं शोधाच्या मागे लागलात, पण त्याने नकळत तुमचा आणि बिट्टीचा जीव धोक्यात घालताय तुम्ही. हे कसं सांगू मी तुम्हाला? तुम्हा दोघांना काही झालं ना तर मी जगूच शकत नाही. मला माफ करा रुद्र सर, मला तुमची तळमळ कळते, पण माझा नाईलाज आहे. काय रोहित, कस चाललाय बिझनेस? सारखा बाहेर बाहेर असतोस रे, घरी वेळ देत नाहीस. बिझनेस एक्सपांड करतोय ना म्हणून. हो का? अरे वा, छान छान. अरे मला की नाही, देवपूजा केल्याशिवाय अन्न गोडच लागत नाही बघ. आणि हा चंद्या कुठे उलटलाय कुणाशी म्हणून तुला त्रास देते रे. त्रास कसला त्यात? अरे ही गौरी अशी काय चालली आहे? अरे बघ बघ.
काहीतरी लपवून घेऊन चालली आहे. अशी लपत छपत का चालली आहे? काहीतरी चोरलंय तिने. नाही आजी, गौरी तशी नाही आहे. अरे मग अशी लपत छपत का चालली आहे? नक्कीच काहीतरी चोरलंय तिनं. काय चोरलं असेल बरं? डाळ. हो हो, डाळच डाळच. डाळ महाग झाली आहे ना. आपल्याला काय म्हणा, आणि मी सांगितलं तरी कोण विश्वास ठेवणार आहे? तू तोड फुलं तोड, मी आलेच. नुसते नुसते पैसे मागा तुम्ही, आणि तुमची बाची तिकडे माझे प्लॅन फेल करते. तुमचा मुलगा. गप्प बसा. रेवती रेवती रेवती, जोर लागत ते टी शर्ट. आणि रोहितने पण पाहिलं. मी माझं काम चोख केलं म्हणून पोचते ना तुला. सांभाळते म्हणावं ग. आणि काय ग, मला एक कळलं नाही, रोहितला हे दाखवून काय होणार आहे? डोकं चालवायचं काम माझं आहे, ते मला करू दे. काम तर सांगते मला, आणि विचारलं तर सांगत पण. आत्ताच हवी का सगळ्या प्रश्नांची उत्तर? काय घाईये? मला हवी आहेत पण. हो, आम्हाला पण कळायला हवं ना. आम्ही तुमच्या सोबत आहे तर तुमच्या डोक्यात काय चाललंय ते आम्हाला कळायला नको. मी जे सांगतेय ते केलं नाही ना, तर पुढच्या 24 तासात रुद्र तुमच्या सगळ्यांचा गळा धरेल. ते एवढं कळलं तरी खूप आहे तुमच्यासाठी. कळलं? हो, असं काही बोलून घाबरू नका. चला जाऊ आपण इकडनं, ह्यांच्यानं भानगडीच नको. चला. सासरी बुवा नमस्कार. चला या 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 या. कुठं पळून चाललात? आता तुम्ही पुरावेच देताय त्यांच्या हातात, मग आम्ही काय करायचं? तुमचं काय हो, तुम्हाला कोणी काय बोलणार नाही. अडकणार आम्ही गरीब माणसं. तेल गेलं, तुपही गेलं, आणि हाती राहिलं दुपटणं, अशी अवस्था व्हायची आमची. गप्पस. काही झालं नाही तर लगेच रडायला सुरुवात केली. काही होणार नाही आणि कुणीही अडकणार नाही. अडके तर ती बिट्टी आणि गौरीच. आई, तेवढे कपाटातले एल्वो लागते. एवढे पैसे? हा फक्त ऍडव्हान्स आहे असं समज. मी सांगितलेलं केलं ना तर पैशात लोळवेल तुम्हाला. बिट्टी बिट्टी बिट्टी. गौरी, ए बाळा, अगं काय झालंय? हा का रडतीयस एवढी? मी घाबरलो ना.
बिट्टी बाळा ठीक आहेस ना तू? बाळा काही झालं नाही ना तुला? माझी शहाणी बायको कोणी बघितलं नाही त्यानं? असं कस? ज्यानं पाहायला हवं त्यानं पाहिलं. फसली माझी नसलेल्या लग्नाची बायको फसली. लोकांच्या संसाराची राख होती, तिच्या तर आता आयुष्याचीच राख होणार. तुम्ही घाबरू नका गौरीजी, तुम्ही मनात नसतानाही कल्पेश सोबतचं नातं निभावताय फक्त माझ्या काळजीमुळे. पण आता त्याची गरज पडणार नाही. कल्पेश चांगला नवरा नाहीये हे मी लवकरच सिद्ध करेन. तुम्हाला आणि बिट्टीला त्याचा आणखी त्रास सहन करावा लागणार नाही. ह्या पुढचं तुमचं अख्खं आयुष्य आनंदात जगाल तुम्ही. रुद्र चल लवकर, सगळे जेवायला बसलेत, खूप चांगला चान्स आहे. तो टी शर्ट दाखवून कल्पेशचं सत्य सगळ्यांसमोर आणूयात. हो इथलं टी शर्ट कुठे कुठे म्हणजे तू कुठे ठेवला होतास? मी इथेच ठेवलं होतं पण आता इथे नाहीये. असं कसं? तू नीट आठव कुठे ठेवला होतास? अरे इथे नाहीये म्हणजे कुठे गेला मग? तेच तर कळत नाही कुठे गेला. असं नको म्हणू सर, फार कष्टाने आपण तो पुरावा मिळवला होता. त्या कल्पेशच्या विरोधात तो एकमेव पुरावा होता आपल्याकडे आणि गौरीजींना वाचवण्यासाठी ही एकमेव संधी आहे. बघ यार कुठे गेला टी शर्ट? अरे मी नीट जपून ठेवला होता पण आता दिसत नाहीये. मी बघतो.
कल्पेशने जर तो गायब केलं नसेल ना, कल्पेश ते टी शर्ट कुठेच सापडत नाही म्हणजे नक्कीच कल्पेशने गायब केलं असणार, त्याला सगळं कळलंय. अरे मग आता काय करायचं? झालं, आपली सगळी मेहनत पाण्यात गेली, आता कसं सिद्ध करणार की तो वाईट आहे म्हणून? आता मी काहीच सिद्ध करत बसणार नाही, आता डायरेक्ट निकाल. खूप खेळवलं त्याने, आज त्याचा खेळ मी कायमच संपवणार. माणसा, आओ साहेब, आओ, काय करताय? आओ साहेब, आणि साधा बोळा, त्याच्यासारखा नीच माणूस नाही पाहिलाय मी. आज याचा खरा चेहरा मी तुमच्या सगळ्यांसमोर उघडा पाडणार आहे. रुद्र साहेब, अहो मारू नका रुद्र साहेब. नाव नाही घ्यायचं माझं, नाव नाही घ्यायचं. साहेब सोडाव, साहेब साहेब मी काहीच केलं नाही. काही केलं नाहीस? रुद्र, अरे सोड, त्याला जीव घेशील त्याचा. जीवच घेणार आहे मी याचा आज. अरे नीच माणसाला हीच शिक्षा पाहिजे. तुम्ही अजून याचा खरा चेहरा ओळखला कुठे? जीवच घेणार मी. रुद्र बघ, सोड, त्याला काय वागतोयस तू? सोडणार याला? याला आज नाही सोडणार. अरे सोड, परत तेच. रुद्र नाही. रुद्र सर प्लीज. बस झालं गौरीजी, खूप साथ दिली त्याची, पण आता नाही. मलाही माहिती आहे हा माणूस साथ देण्याच्या लायकीचा नाहीये. सध्या त्रास देतोस काय? बाबा बाबा बाबा, मला वाचवा बाबा. नको रुद्र, अरे तुला शुद्ध आहे का रे? काय वागतोयस तू? कळत का तुला? आपल्या गौरीचा नवरा आहे तो. नवरा नाही, हैवान आहे हा हैवान.
त्रास देतो त्यांना. अरे पण बिट्टीचा तरी विचार कर ना. त्या दोघींचाच विचार करतोय नंदाई. हसल रुद्र, या क्षणी हा तमाशा थांबव, नाहीतर पोलिसांमध्ये द्यायला मी मागे पुढे बघणार नाहीये. बोलवा पोलिसांना, मी नाही घाबरत कोणाला. रामपुराचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार आहे. सोडणार होता. हा नीच माणूस आहे. हा किती नीच आहे ह्याचा पुरावा पण मला मिळाला होता. पण या हरामखोरानेच तो चोरला. अरे ही गौरी अशी का चालली आहे? काहीतरी लपवून घेऊन चालली आहे.